लोकसभा चुनाव का दौर जारी है और ऐसे में हम रामटेक निर्वाचन क्षेत्र के इसमें आए हैं और आप देख सकते हैं कि हम फिलहाल खड़े हैं कलमेश्वर तालुका में, जहां पर हम लोगों की प्रतिक्रिया जानेंगे कि उनका फिलहाल रुख किस ओर है, क्या कहना है उनका। तिहरी लड़त है फिलहाल रामटेक मतदार संघ में, जहाँ पर वंचित और महायुति और महाविकास आघाड़ी के उम्मीदवार सीधी तरीके से लड़त जारी है। लोगों का रुख किस ओर है ये हम जानेंगे। लोकसभा चुनाव के इस कड़ी में हम है फिलहाल कलमेश्वर, यहाँ इस जगह पे यहाँ के लोगों से हम बात करेंगे, ये लोगों का क्या कहना है, क्या तुम्हाला वाटते की कोण निवडून येईल, कोणाचे वारे सध्या लोकसभेमध्ये वाढ। मोदी 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 काय तुम्हाला काय वाटते, काय व्हायला पाहिजे सरकार निवडून आल्यानंतर? आपल्या गावाचा विकास व्हायला पाहिजे। कुछ लोगों से और भी बात करेंगे, मुझे बताइए काय वाटतं तुम्हाला, कशा प्रकारची स्थिती आहे सध्या लोकसभेत, जे आहे रामटेक मतदार संघ खूप मोठा मतदार संघ आहे, काय तुम्ही विचार करता, तुम्ही मतदाता आहे? विचार हाच आहे का मोदी साहेबांनी सुधारणा केली आहे देशाची, त्याच्यामुळे पारवे साहेब येणार। बाकी तीन पण पार्टीज आहे ज्याच्यामध्ये काँग्रेस आहे, वंचितचा पण जोर दिसत आहे, त्याबद्दल तुमचा काय मत आहे, या लोकांचं कसं वेटेज राहणार आहे या मतदारसंघामध्ये? नाही नाही, बहुजन समाजचं काही राहणारच नाही, फाईट राहील काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेत। मला काय वाटतं की जे आहे धनुष्यबाणच निवडेल। हा धनुष्यबाणच निवडेल नक्कीच। युवाओं का वोट भी इस पूरे चुनाव के इसमें महत्वपूर्ण होता है, युवा क्या सोचते हैं ये हम जानेंगे। तुम्ही सांगा भाऊ, काय वाटतं तुम्हाला की लोकसभेच्या निवडणूक एवढा मोठा आहे, मतदार संघ खूप मोठा आहे, काय सांगाल? नाही, येणार तर बीजेपीच येणार, फ्युचरमध्ये त्यांनाही जास्त गरज आहे बीजेपीची, विकासच्या नावानी चांगला बीजेपी। तुम्ही युवा आहे, तुमचे पण प्रश्न खूप मोठे आहे, काय युवांना सध्या अडचण आहे आणि युवांचे मत जे आहे प्रॉब्लेम सुटले पाहिजे, काय वाटतं? युवांना कौशल्य दिलं पाहिजे, त्याच्यानंतर रोजगार दिला पाहिजे युवांना, त्यानंतर नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी मिळाली पाहिजे, कंपन्या आल्या पाहिजे भरपूर, त्या कारणाने बेरोजगार कप्तम होणार। तुमचे पण काय म्हणते, आता सध्या तुमच्या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत सुरू आहे, वंचितचा पण आहे, धनुष्यबाण पण आहे आणि काँग्रेस पण लढत आली आहे, तुम्हाला काय वाटतं कोणाचे वारे वाढत वाहत आहे सध्या? तर शिवसेना म्हणजे बीजेपीच चालू आहे, ते बीजेपीच येणार। काय सध्या स्थिती आहे सभा मतदारसंघामध्ये, खूप मोठा मतदारसंघ आहे, तसं तर मोदी साहेबांचा लाटे लाटेमुळे इकडे पण शिवसेना बीजेपीचीच हवा आणि शिवसेनेचाच उमेदवार कमीत कमी 2 लाख मतांनी निवडून येईल। वंचित पण जोर मारता इथनं आणि सोबत काँग्रेसचा पण आहे, सगळ्यात मोठं नेतृत्व म्हणजे केदार साहेबांचं आहे, तिथला तो फॅक्टर काम करेल का असं नाही वाटत तुम्हाला? फॅक्टर काम करणार नाही सर, कारण की ही बीजेपीची आणि शिवसेनेची तिसरी सभा आहे आणि काँग्रेसची इथे आतापर्यंत एक पण सभा झालेली नाही, वंचितची एक पण सभा झालेली नाही, मग उमेदवार कोण लोकांना माहित नाही, त्याच्यामुळे त्यांची हवा बनणं मुश्किलच आहे। सभा झाली नाही याचा फरक इथे पडेल आणि ज्या लोकांना माहित नाही की उमेदवार कोण कोण आहे या दोन्ही पार्ट्यांचे, त्याचा फरक इथे पडेल असं तुम्हाला वाटतं? बिलकुल सर, बिलकुल फरक तर पडणारच आहे, ज्या वेळेस समोरच्यांना माहितच नाही उमेदवार कोण आहे, पार्टी इतकं माहित आहे पार्टी आहे, उमेदवारच नाही माहित, प्रचाराला आलेच नाही कोणी, तर कसं हवा कशी बनणार आहे सर? जसं आज देवेंद्र फडणवीस साहेब इथे येत, याच्यामुळे सगळ्यांना लक्षात येऊन गेला शिवसेनेचा उमेदवार आहे, त्या दिवशी राजू पारवे सरांनी रॅली केली, त्याच्यामुळे सगळ्यांना माहित आहे राजू पारवे येऊन गेले, पण इथे अजूनपर्यंत काँग्रेसचा उमेदवार आलेलाच नाही ना सर, वंचितचा पण उमेदवार आला नाही, जे काही अपक्ष उभे 35 लोक उभे आहेत उमेदवार, 35 पैकी फक्त राजू पारवे त्या दिवशी येऊन गेले, बाकीचे उमेदवार तर अजून आलेलेच नाही सर। 35 उमेदवार जो है इस पूरे लढाई में है, मगर अभी तक सिर्फ राजू पारवे ही यहाँ तक पहुंच रहे हैं और उनके खासकर बीजेपी उनके लिए जोर लगा रही है ऐसा यहाँ का कहना है, अगर उमेदवार आएंगे नहीं तो लोग जानेंगे कैसे, जानेंगे नहीं तो वोट डालेंगे कैसे?
हमारे साथ और युवा है जिनसे हम बात करेंगे। आप युवा हो, खास अहम भूमिका रहती है युवाओं की इसमें क्या कहेंगे आप इस बारे में? सर, जो पुलिस भर्ती निकली है, पुलिस भर्ती में माननीय देवेंद्र फडणवीस सर ने ऐसा कहा था कि सबको एज बढ़ा के मिलेगा करके, लेकिन पुलिस भर्ती जब निकली ना तो ना एज बढ़ाने का कुछ मुद्दा वगैरह कुछ भी नहीं है। जब बोला था 3 मार्च 2023 को कि अगर पुलिस भर्ती निकलेंगी तो सबको एज बढ़ा के मिलेंगी और सबको जितने भी पब्लिक मतलब लड़के अपने वाले तो सबको एज बढ़ा के मिलने के बाद कोई नाराज नहीं रहेगा, लेकिन जीआर जब से निकला है ना गवर्नमेंट कोई ध्यान दे रही है हमारे तरफ, कुछ भी नहीं है। हम आवेदन दे दे के थक गए, अब हम क्या करेंगे? आपका कहना है कि पुलिस भर्ती में जो एज फैक्टर है वो काम नहीं कर रहा है। हमको एक ही चांस मिलने को ना, क्योंकि कोरोना में गए थे ना हमारा एज, तो उसके वजह से एक चांस मिलने को ना 35 करने को ना। युवा वर्ग की समस्या, आपने इस पर किसी को निवेदन दिया? सबको दिया, सभी सभी आमदार सभी को दिया, गृह मंत्री सभी को दे के थक गए, आप किसके पास जाएंगे? हम कोई हमारे तरफ ध्यान ही नहीं दे रहा। तो अभी आपके गांव में जो है गृह मंत्री आ रहे हैं खुद देवेंद्र फडणवीस, आप उनके सामने ये बात रखने वाले? हाँ, हम रखने वाले हैं कि हमको भी एज बढ़ा के मिलने को ना, क्योंकि इतने साल से हम कर रहे हैं और कोरोना में कुछ भी नहीं मिला हमको, भर्ती निकली वो भी जो 22-23 की भर्ती उसके हिसाब से एज देने को ना, तुम 24 के हिसाब से अगर एज अगर मायने कर रहे हो तो हम कहाँ से जाएंगे फिर? जो भर्ती जिस साल की निकली उसी साल का भर्ती का एज देने को होना था ना सर, तो ऐसे कुछ दे ही नहीं रहे हमारे तरफ ध्यान ही नहीं दे रहे। 23 की भर्ती है ये, 22-23 की भर्ती है, तो 22-23 के हिसाब से एज देने को होना उन्होंने। हाँ, युवा खासकर इस मुद्दे पर नाराज है कि उनकी एज जो कोरोना की वजह से प्रॉब्लम, उन्होंने खुद बोला था कि किसी का नुकसान नहीं होने देंगे, यही बोला था उन्होंने, तो फिर अभी ध्यान क्यों नहीं दे रहे हो? सबकी बढ़ाई एमपीएससी की हो गई, उसके बाद में अभी जो तृतीय पंथी थे उनका भी बढ़ा दिए, फिर यही क्यों नहीं पुलिस भर्ती की? हर स्टेट में बढ़ रहा है सर, लेकिन अभी महाराष्ट्र में क्यों नहीं बढ़ रहे? फिर अब सेंट्रल की वैकेंसी ले उसी में भी 3-4 साल बढ़ा के दे रहे, फिर महाराष्ट्र में ऐसा क्यों नहीं हो रहा? छत्तीसगढ़ में दिया 5 साल दिया, एमपी में 2-3 साल दे रहा है, फिर राजस्थान में दिया, तो हमारे इधर क्यों नहीं? फिर योग एक समस्या है कि कोरोना की वजह से जो भर्ती में उनका नुकसान हुआ है उसमें सरकार ने जो वादा किया था एज बढ़ाने का वो करना चाहिए, पुलिस भर्ती में खास कर जो युवा तैयारी कर रहे हैं उनका इसमें नुकसान है। उन्होंने मांग की है कि सरकार ने इस ओर ध्यान देना चाहिए। इस एक मुद्दे की वजह से युवा नाराज दिख सकते हैं। हमारे साथ कुछ लोग हैं जिनसे हम बात करेंगे। तुम्ही पण मतदाता है, काय सांगन, काय मुद्दे आहे तुमचे? आमचे मुद्दे तर काही नाही म्हणा, आपल्याला फक्त शिवसेना निवडून द्यायची आहे सध्या या वेळेस। शिवसेनेचा जोर आहे असं तुम्हाला वाटतं इथे? बाबा पूर्ण फुल टक्के आहे, 100% बीजेपी सोबत आहे शिवसेना। बीजेपी सोबत शिवसेना आहे म्हणून निवडून? नाही नाही असं नाही, त्यांच्या पण व्यक्तित्व खूप चांगलं आहे राजू भारवे साहेबांचं, आणि बीजेपीचं पण खूप चांगलं आहे, त्यांना निवडून द्यायचं आहे एवढेच। लोक म्हणतात की केदारचं जे आहे इथे केदार फॅक्टर पण महत्वाची भूमिका निभावेन, तर त्याचा पण एक फरक मतदानावर पडेल, तुम्हाला काय वाटते? नाही नाही त्यांना काही भेटणार नाही, इथे आवश्यकता आहे कळमेश्वरला, त्यांचे खूप पार्श्वभूमी आहे, यांना काही महत्व नाही सध्या एवढेच। कळमेश्वर मधून धनुष्य बनावर वोटिंग होईल असं म्हणजे 90% जे होतं मतदान होणार आहे कमीत कमी। मिलीजुली प्रतिक्रियाएं हैं लोगों की, युवा वर्ग ने एक कंप्लेंट की है, उनका कहना है कि जो युवाओं की समस्या है उस ओर सरकार ने वादा करके भी ध्यान नहीं दिया, मगर फिर भी लोगों का कहना है कि जो महायुति का जो उम्मीदवार है राजू पारवे वो चुनकर यहां से आएंगे। फिलहाल लोग और क्या बोलते हैं लोग ये जानेंगे। कलमेश्वर में बहुत से मुद्दे है जिसमें MIDC का भी एक मुद्दा है, MIDC के मुद्दे पर आप कुछ बोलना चाहते हैं क्या? सर इतने 5 वर्ष झाले एक आमदार आहे, 25 वर्षापासून इथले आमदार चेंज झाले ना, 2 वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले, त्याच्यानंतर 3 पंचवार्षिक ते काँग्रेसच्या तिकीटवर निवडून आले। कळमेश्वर मध्ये MIDC असताना सर इथे MIDC मध्ये स्थानिक मुलांना रोजगार नाही, तुमच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना फक्त इतकंच सांगायचं आहे सर, कळमेश्वरला MIDC असताना इथल्या स्थानिक मुलांना रोजगार द्या। जेव्हा तुम्ही विकासाच्या नावाने मतदान मागता तर विकासाचं पहिले सर्वात
पहिले एमआयडीसी मध्ये सर्वात जास्त कंपन्या आणण्याचा विचार करा. 10 वर्षाचा इथे खासदार कृपाल तुम्हाला शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते, त्यांनी इथे पूर्ण एमआयडीसी मध्ये कधी एक कंपनी नवीन उभारली नाही, एक कंपनी नवीन आणली नाही. पूर्ण सर बेरोजगार मुलं कळमेश्वर मध्ये फिरत आहे. इथले सर इथल्या एमआयडीसी मध्ये स्थानिक कमी बिहारी बाहेरून परप्रांतीय लोकांचा सर्वात जास्त सर कंपनी इथे एमआयडीसी मध्ये सर्वात जास्त त्यांना नोकऱ्या, पण स्थानिक मुलांना कुठेच रोजगार नाही. असं फक्त मी इतकंच सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून की कळमेश्वर एमआयडीसी मध्ये इथल्या एमआयडीसी मध्ये कंपन्या वाढवा, इथल्या स्थानिक लोकांना इथल्या स्थानिक मुलांना रोजगार द्या. इथले मुलं सर पांडेला येतो सगळं राखण, पण सर इथे कामाला ड्युटीवर मिळत नाही. हमाली करायला जातात शेतात कामाला, मजूर नाही भेटत सर. इतकं इथली इथली परिस्थिती इतकी बिकट आहे. शिकले सावरलेले मुलं ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन पॉलिटेक्निक इंजिनियर झालेले मुलं जशा तशा सर घरी पडून आहेत, आई वडील शिवाय देतात. पण सर इथल्या कंपनीमध्ये इथले कळमेश्वर असताना स्थानिक मुलांना इथेच रोजगार नाही. इथल्या मुलांना रोजगार द्यावा इतकीच नम्रपणे विनंती करतो त्याच्या व्यक्तिरिक्त काही. जो पण निवडून येईल त्याने रोजगाराच्या मुद्द्यावर लक्ष द्यायला पाहिजे. कळमेश्वर मध्ये जे महत्वाचा मुद्दा आहे तो एमआयडीसी मध्ये नवीन कंपनी आला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर नवीन कंपन्या जुन्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी परप्रांतीय भरलेल्या आहेत. जुन्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये पूर्ण परप्रांतीय आहेत. जितक्या आणि जे काही आता आहेत ते हल्ली जे परमनंट झाले त्यांना रोजगार आहे. बाकीच्या मुलांना आता जे ग्रॅज्युएशन झालं 2014 नंतर सर्वात कमी इथल्या स्थानिक मुलांना रोजगार भेटला 2014 नंतर. त्याच्या आधी जे परमनंट होऊन गेले त्यांनाच रोजगार आहे, बाकीच्या मुलांना रोजगारच नाही. बाकीचे मुलं मग सर इथून बाहेर मियानमध्ये ड्युटी आहे, इथून तिथे जाणे येण्यात कितीतरी मुलं सर ऍक्सिडेंट मध्ये मरण पावल्यात जाणे येण्याच्या. स्थानिक युवकांना रोजगार मिळायला पाहिजे कळमेश्वर मध्ये, ही मुख्य मागणी आहे तुमची. स्थानिकांनाच रोजगार हवा ना, परप्रांतीयांना इथे येऊन रोजगार करायची काय गरज आहे? तिथल्या परप्रांतीय लोकांना 35-40-60 हजार रुपये महिन्याचा सर पेमेंट आहे. इथल्या मुलांना 200 रुपये 260 रुपये 300 रुपये रोजाने कामाला बोलवतात, आणि ते पण सर एक हप्ता ड्युटीवर आला तर 18-20 दिवस सर त्यांना बाहेर घरी बसवलं जातं. गॅप आहे म्हणून घरी बसवलं जातं, पण त्यांना रोजगार दिला जात नाही. आज पण सर कंपन्याची हालत दलितदर आहे इथली. आणि विकासाच्या नावानं सर मतदान बी केलं तर विकास 10 वर्षापासून सर विकासाच्या नावाने मतदान करत आलो, आम्ही करत आलो. माझे तिसरं मतदान आहे सर लोकसभेचं, पण सर तिन्ही वेळेस आम्ही एकच मुद्दा उचलून धरला, पण सर ऐकणारे कोण नाही. आमचे आमदार ज्याला एक वेळेस निवडून आले डबल कधी आलेच नाही, येत नाही कधी कधी येत. 25 वर्ष झाले सर ते आमदार आहेत, त्यांचे 5 रिजिम झाला सर, पण कळमेश्वर मध्ये 25 वर्षात एक पण नवीन कंपनी आलेली नाही. आणि 10 वर्ष कृपाल तुमाने इथले खासदार होते, खासदार असून पण त्यांनी एक कंपनी अजून इथे कळमेश्वर एमआयडीसी मध्ये आणलेली. रोजगार का मुद्दा अहम है, युवा वर्ग इस पे नाराज है, मला सांगा. तुम्ही सुद्धा मतदाता आहे, काय सांगा सध्या माहोल? आता पूर्ण भारतामध्ये लोकशाहीचं 7 चरणामध्ये इलेक्शन आहे, आणि इलेक्शन असून आज जे हे सरकार आहे हे 400 पार म्हणत आहे. काँग्रेस बीजेपी जे आपलं जे सरकार आहे, हे जे सरकार आहे, मला हे म्हणायचं आहे की जे इलेक्शन आहे ते बॅलेट पेपरवर झालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे एवढं जे मोदी म्हणत आहे की 400 पार का बनत आहे, कारण का देशातली प्रत्येक जनता ही रस्त्यावर उतरलेली आहे, आणि शेतकऱ्यांची आत्महत्या आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या आहे, बेरोजगारी आहे, आणि अनेक मुद्दे आहे. आज शेतकरी आज पेन्शन सुद्धा आहे. आज पूर्ण 10 वर्षामध्ये जर पूर्ण चित्र जर पाहिलं तर पूर्ण जनता रस्त्यावर आहे आणि यांच्या विरोधात असून हे जे पूर्ण ठामपणे सांगत आहे की 400 पार आहे. हे 400 पार म्हणजे काय आहे मला हे म्हणायचं आहे. 8 ऑक्टोबर 2013 सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला की ह्या मशीनला ईव्हीएम मशीनला व्हीपॅट लावावी आणि व्हीपॅट लावून ते पर्ची मोजावी. पण हा देशामध्ये आज निवडणूक आयोग किंवा इथलं पूर्ण सरकार आहे, आज सीबीआय आज ईडी हे सगळे यांच्या हातात आहे. रात्री 4 वाजता हे शपथविधी घेता, हे लोकशाहीची हत्या आहे. म्हणून तुम्हाला हे सांगतो की जे दावे करतात हे सगळं हे बोलून राहिलेले आहे, हे सगळं ईव्हीएमच्या भरोशावर बोलत आहे. म्हणून मला हे म्हणायचं आहे की हे जे दावे करत आहे हे यायचे फेल आहे. पण हे जर यांनी हे जर इलेक्शन जर बॅलेट पेपरवर घेतलं तर यांचे 400 पार नाही, याचा 1 उमेदवार होत नाही, एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. म्हणजे यांची ज्या राज्यात सरकार होते
तर मग तिथे यूएम घोटाळा नसेल होत का? सुप्रीम कोर्टाने जेव्हा सगळ्या सुप्रीम कोर्ट आणि इलेक्शन कमिशनने जेव्हा कोर्टामध्ये बोलवून एवढं विचारलं होतं की तुम्ही ईव्हीएम हॅक करून दाखवा, तोपर्यंत एकही काँग्रेस पार्टी, तृणमूल काँग्रेस, जेवढे मोठे मोठे राजकीय पक्ष आहेत ते काढून गेले सुप्रीम कोर्टामध्ये. मग जेव्हा सुप्रीम कोर्टाने बोलावलं होतं ईव्हीएम हॅक करून दाखवा, तेव्हा हे सगळे जे लीडर आहेत मोठ्या मोठ्या राजकीय पक्षाचे ते गेले काढून सुप्रीम कोर्टात. त्यांनी तेव्हा सिद्ध करून काढून दाखवली ईव्हीएम हॅक होतात की नाही होतात करून. जर काँग्रेसची सरकार जर पडत असेल कोणत्या राज्यातली तर ईव्हीएम हॅक झालं. कर्नाटक मध्ये यांची सरकार ईव्हीएम हॅक करून सरकार बनवली आहे का? मग काँग्रेस पार्टीने ईव्हीएम हॅक करून कर्नाटक मध्ये सरकार बसवली आहे का? इथे ज्यावेळी इथे आता तीन राज्याचं जिथे सरकार इथे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड, तीन ठिकाणी बीजेपीची सरकार बसली ते ईव्हीएम हॅक झाले. याच्या पहिले तिन्ही दोन राजस्थान मध्ये काँग्रेसची सरकार होती. 2014 त्यांनी एक सेंटेन्स सांगितलं. 2014 तिथे राजस्थान मध्ये काँग्रेसची सरकार होती. मग त्यावेळी ईव्हीएम हॅक नव्हता झाला का? 2014 पर्यंत यांची सरकार होती काँग्रेसची, त्यावेळेस ईव्हीएम हॅक करून करून सरकार बनवलं होतं का? मग 2014 नंतर जितके इलेक्शन झाले हे लोक इतकं मान्य का बरं करत नाही की मोदीच्या लाटेत किंवा मोदीवर विश्वास असलेल्या लाटेत ते सगळीकडे सरकार बीजेपीची बसत आहे. ईव्हीएम हॅक केल्याचा दावा कोणत्या प्रकारे करू शकतात? ईव्हीएम का सबसे बड़ा मुद्दा है, ईव्हीएम के बारे में पहले से ही बहुत बातें बनी है, युवा वर्ग इस पर भी कहना चाहते कुछ बातें कहता है. मला सांगा तुम्ही पण मतदाता है काय बोलणे तो? मला मी मतदार आहे, मला जे पटेल ते मी करील. तीन पार्ट्या मुख्य लढत आहे याच्यामध्ये, वंचित पण आहे, काँग्रेस पण आहे आणि शिवाय धनुष्यबाणावर पण लढत आहे. काय सांगण्याच्या बद्दल मी कोणाचा जोर वाटत तुम्हाला? जोर तर कोणाचा नाही, जोर पण माणूस पाहून जोर आहे. और भी लोग है जिनसे हम बात करेंगे. मला सांगा तुमचा काय प्रश्न आहे? तिहेरी लढत आहे इथे, काय सांगाल तुम्ही? कोणाचा माहोल आहे सध्या? माहोल कोणाचाच नाही, माहोल फक्त मोदी साहेबाचा आहे. आणि हे राज्यांनी जे सांगितलं ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, त्या संस्थेला आधी काम नव्हतं काँग्रेसच्या काळात, आता कामं लागले यांना, कारण व्यवस्थित काम करून राहिले. जो घोटाळेबाज असेल तो अंदर जाईल, ज्याची फाटून तो कापूर लावून, जे जिकडे चालले, जे दबेल असेल ते तिकडे चालले. म्हणजे यांनी गुन्हा केला आहे, घोटाळे केले आहे, जनतेचा पैसा खाल्ला आहे, म्हणून हे घाबरून राहिले. आता याचा असा अर्थ होते. मतदारसंघात काय स्थिती आहे, तिथलं काय गणित तुम्हाला काय वाटतं? जिल्हा मतदारसंघामध्ये तर मी माझ्या क्षेत्राचं सांगू शकतो, मोदी साहेबाकडे पाहून शूटिंग करणार आहे लोक, दुसरा काही नाही. कारण उमेदवार बी नवीनच आहे, दोन्ही उमेदवार नवीन आहे आमच्या क्षेत्रामध्ये, हे सगळे मोदी साहेबाकडे पण व्होटिंग होणार आहे. आणि उमेदवार हा परिचित कोणी, कोणतेच उमेदवार इथं परिचित नाहीच आहे आणि स्थानिक लोकांशी जुळले पण नाही आहे, असं एकंदरीत चित्र आहे. मिलीजुली प्रतिक्रिया आहे लोगों की, लोगों का कहना है की महायुति का जो उमेदवार है इस पर मोदीला फिर से एक बार काम करेंगे और महायुति का उमेदवार राजू पारवे ही चुनकर आएंगे. और भी लोगों से बात करेंगे, देखेंगे उनका क्या कहना है. हम फिलहाल है कलमेश्वर में, जहाँ पे लोगों की क्या राय है लोकसभा चुनाव को लेकर ये जानने हम आए हैं. मला सांगा आपले, हमारे साथ कुछ लोग हैं जिनसे हम बात करेंगे. सब सर्वत तुमचं नाव सांगा. माझं नाव गणेश तांबूसकर. गणेश भाऊ मला सांगा, कसा लोकसभेच्या निवडणुका आहे, काय सध्या माहोल आहे कळमेश्वर? माहोल इथं हे काँग्रेस पक्षाचाच माहोल आहे इथं सगळीकडे, कारण की 10 वर्ष ते शिवसेनेची सत्ता होती इथं तोमाने साहेबाची, पण ते त्यांनी येऊन इकडे काही लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळं ते तर काही तेवढं चालणार नाही. तिहेरी लढत आहे असं म्हटलं जात आहे इथे, वंचितचे किशोर गजबी आहे, काँग्रेसचे किशोर श्याम बर्वेजी आहे आणि धनुष्यबाणावर राजू पारवे आहे. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत तिहेरी लढतमध्ये काय लोकांचा कल कुठे आहे? लोकांचा कल हा पंजाकडे जाईल. हो, पंजाचा जोर राहील. काँग्रेसनी ऐन वेळेवर जे आहे रश्मी बर्वे यांची उमेदवारीचा अर्ज जो आहे डिस्क्वालिफाय झाला, त्याचा फरक कुठे पडेल असं तुम्हाला वाटत? हायकोर्टामधून झाल्यानंतर हे जाणबुजून घडून आणलेलं आहे ते कारस्थान बर्वेच्या विरोधात, त्याच्यामुळे त्यांना तिकीट त्याची कॅन्सल झाली. तिथे नुकसान होईल काँग्रेसला असं नाही वाटत का? नाही, काँग्रेसला काहीच नुकसान होणार नाही त्याच्यामुळे, कारण की इथं अगोदरही काँग्रेसचाच बालेकिल्ला राहिलेला आहे हा भाग, आणि आता 10 वर्ष तुमाने साहेबांनी येऊन लक्षच दिलं नाही इकडे, त्याच्यामुळे त्यांचं काही चालणार नाही. ते काँग्रेस चुनकर आएंगे ऐसा कहना है इनके, और भी लोगों की प्रतिक्रिया लेंगे. क्या माहौल रहेगा, क्या माहौल है फिलहाल यहाँ पे कलमेश्वर में, क्या कहेंगे? माहौल चांगला है, बीजेपीचा माहौल है, बीजेपी सेनेचा माहौल है.
तिहेरी लढत आहे, वंचितचे सुद्धा आहे इथे धनुष्यबाणावर आहे. कोणी बाकी काही होतं पण बीजेपी सेना इथे 100% परवे साहेब येतील. 100% कुछ और भी लोग हैं जिनसे हम जानने की कोशिश करेंगे. आपला काय म्हणणं आहे, काय स्थिती आहे सध्या काँग्रेसची? स्थिती अशी आहे 12-4 आहे, 75% काँग्रेस, 4 भाजपा शिवसेना. तिहेरी लढत काही नाही, वंचित वाला 5-10 हजार वोट खाईन, जास्त वोट काही खात नाही, पण बरे पक्का निवडून येते. 30-40 फरक, 10 हजारांनी 20 हजारांनी 30 हजारांनी निवडून पक्की येते. मागच्या वेळेस 10 वर्ष जे आहे तुमाने साहेब इथे होते, तुमाने साहेब आता 0 होता जी इथे. तुमाने साहेब राहिले असते ना 4 लाख वोटांना पडले असते, 4 लाख वोटांना. दोन्ही काँग्रेसचे उमेदवार आहे, काँग्रेसवाले काँग्रेसवाले डिव्हायडेशन झाले आहेत. वोट कोणाला देणार? लोकप्रतिनिधी कोणाला म्हणायचं सांगा ना, कोणाला म्हणायचं लोकप्रतिनिधी? एखादं हा भाजपमध्ये जाते उद्या, याला निवडून दिलं ह्या परवा शिवसेनेत जाते. लोक लोक झाले बिचार, लोक वोट कुठं टाकतील याची काय ही गॅरंटी नाही आहे. सर्व्हेमध्ये किती सांगत मी भाजपचा आणि काँग्रेसचा, वेळेवर वोट कोणाला टाकणार याची कोणाचीच गॅरंटी नाही आहे. इथे जे बसले ना, मी काँग्रेसचा मी भाजपचा म्हणणार आहे, हे बी भाजपचा बी काँग्रेसला वोट टाकन आणि काँग्रेसवालाही भाजपला वोट टाकन. लोक जोपर्यंत 19 तारीख येत नाही तोपर्यंत काही ठरवत नाही. लोक सर्व बिझल झाले, एवढी मोठी सभा आहे, उपमुख्य कोण चाललं सभेसाठी, हे लोक बसले इथे. सांगा ना कास्तकाराला 22-72 भाव देते कापसाले, आणि का 200-220 रुपये किलो याचाही सुरू आहे. नुकसान भरपाई कोणाला नुकसान भरपाई भेटते सांगा बरं? एखाद्या तरी 10 वर्षात कोणाला नुकसान भरपाई भेटली? याच्यात काही नाही अर्थ. लोकप्रतिनिधी आला निवडून दिला का तो तिकडे, जनता फक्त सकाळपासून गाड्या घुमत बसा, पेट्रोल फुकत बसा, उपाशी रात बसा, आणि लोक यायला निवडून देत बस, अशी परिस्थिती आहे देशाची. तुम्हाला वाटतं की काँग्रेसचा निवडून येणार? निवडून पक्का काँग्रेसचाच येणार, कारण लोकच बिचारले. आता गृहमंत्री एवढं इथे सभा घेत आहे, त्याचा फरक पडणार नाही? आमच्या इथे काहीच फरक नाही, नागपूरचाच आहे. नागपूरचाच विकास नाही तर इथचा कुठचा विकास आला? आज व्हिडिओ व्हायरल झाला आहे गडकरी साहेबाबद्दल. गडकरी साहेबाला हेच तर पळायला लागले आहेत, याच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला. आज तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या, व्हिडिओमध्ये कार्यकर्त्यांनी मीडिया चॅनलवालेच व्हायरल केला आहे. भाजपवालेच गडकरी साहेबाला पळायला लागले आहे. गडकरी सरकार नेतच नाही विदर्भात. आम्ही म्हणतो ना आम्ही काँग्रेसचे असून तरी बी गडकरी साहेब विदर्भात नेता नाही आहे, पण त्यालाच पळायला हे लागले. म्हणजे राजनीती कुंगट चालली तुमची, इकडे तिकडे इकडे तिकडे बोलते. पब्लिक बिछडली आहे, शेवट निर्णय कोणता घेते याच्यावर अवलंबून. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पण इतकेच स्थानिक आहेत. माझं एकच मत आहे का, 10 वर्षामध्ये आम्हाला जे पाहिजे होतं ते काही भेटलंच नाही. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला जेव्हा तुम्ही GST लावला, एक कास्तकार मिनिमम 1 लाख रुपयाचं खतं बियाणं आणि दवाई देते, 18% तुम्ही ना आमच्यापासून वसूल केले, 18,000 रुपये आमच्या खिशातून काढले, आणि 6,000 रुपये कास्तकऱ्याला समाधानासाठी देऊन गेले, म्हणजे 12,000 तुम्ही आपल्या खिशात ठेवले. हा फरक नाही आहे का? आमच्या संत्रा नागपूर हा संत्र्याचा भाग, आमच्या संत्र्याचा निर्यातमध्ये तुम्ही टॅक्सेस वाढवले, त्याच्यामुळं निर्यात होऊन नाही राहिली, आमच्या संत्रा बेभाव खपून राहिले. काय करायचं कास्तकऱ्यांना? हे आम्ही काँग्रेसच्या काळात कधीच नाही पाहिलं, फक्त आम्ही ह्या काळात पाहून राहिलो. आता परिस्थिती झाली आमची, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष नाही असं तुमचं म्हणणं? नाहीच ना, सीधा सीधा सांगितलं तुम्हाला. आम्हाला जवळ 2014 मध्ये 550-500 रुपयाचा खताचा बोर भेटत होतो, ते आज आम्हाला 1700 रुपयाचं घ्यायला लागून राहिलं, आणि त्याच्यात तुम्ही 18% GST कपला, 6,000 रुपये तुम्ही आम्हाला जर देऊन राहिले तर आमच्या खिशातून तुम्ही पैसे वसूल करून राहिले. एक भाग आम्हाला म्हणजे 70% तुम्ही आमच्यापासून वसूल करून राहिले, आणि 30% आम्हाला देऊन राहिले फक्त 100% वसूल केल्यावर. हा फरक आहे ना. सरकार दुधावर, लहान बाळाच्या दुधावर बी तुम्ही GST लावला, कास्तकाराला एवढा हताश केलाय का? त्याच्या मालाला भावच नाही. सांगा मला तुम्ही, 2014 मध्ये भाव का होता आणि कापसाचा भाव आता 6,500 रुपये आम्ही कापू शिकला, मग खताचा पोता आम्ही 2014 मध्ये 500 घेत होतो, आणि आज आम्हाला 1700 रुपयाचं घ्यायला लागून राहिलं. मग आमच्या कापसाचा भाव त्या स्पीडनं वाढला का? 7 महिने येतो ना लागू केलं, नोकरदाराला पैसे वाढवले, आमच्या भावाचेच काय आगाई वाढली तर त्याच्यामध्ये खतांच्या पण किमती वाढल्या असं लोकांचं म्हणणं आहे.
चूक आहे ते महागाई वाढली. कोणती महागाई वाढली? का भाव आमचा कापूस का भाव खपून राहिला? गहू का भाव खपून राहिले? विचार करा ना तुम्ही. भाजीपाला जर म्हणत असाल 10,000 तेव्हा 15 रुपये 20 रुपये किलो टमाटर खपते, तेव्हा गृहिणीचं बजेट बैठते. आणि 500 रुपयाची गॅस 1100 रुपये नेली, तिथं बजेट नाही बैठत. कष्टकऱ्याला फक्त माल टमाटर महाग झालं तर बजेट बैठते बायाचा, आणि सरकारचं बी बजेट बैठते. महागाई भत्ता त्याला भेटते, आम्हाला का भेटते? 10 वर्षात आम्हाला का भेटलं? ना नुकसान भरपाई भेटली, आमचे उलट आमच्या विजेची कपात केली. पाणी कवा आम्ही रात्री बोलायचं म्हणजे आमचे जीवन आहे भाई. कंपनी जर तुम्ही दिवसा लाईन देता, 24 तास लाईन देता, कष्टकऱ्याला काय म्हणून नाही? 8 तासामध्ये तुम्ही बोला, 8 तासामध्ये 6 डाव लाईन जाते, त्याच्यामध्ये 8 तासामध्ये 6 डाव लाईन गेल्यावर 2 तास अशीच निघून जाते. 6 तासामध्ये ओलीत किती होईल? 10 डिसमिल 15 डिसमिल एका कष्टकऱ्यापाशी 10 एकर 5 एकर 2 एकर 4 एकर जमीन आहे, त्यांनी पाणी कवा बोलायचं? ही कंडिशन आहे. आमचं म्हणणं सरकार कोणाचं बी असे, तुम्ही कमीत कमी कष्टकऱ्याला लागणे आणि भारताचा भारताची जर हे करायची असेल तुम्हाला, तर कष्टकऱ्यावर लक्ष द्यायला पाहिजे. शेतीसाठी काय केलं आहे देवेंद्र फडणवीस जी म्हणतात, देवेंद्र फडणवीसने दिंडीमध्ये सांगितलं आहे, जेव्हा दिंडी 2014 मध्ये निघली का नाही, तर 7,000 रुपये सोयाबीनला भाव पाहिजेत, 12,000 रुपये कापसाला भाव पाहिजे, हे देवेंद्र फडणवीसने म्हणाले. आज इथं भाषण करून राहिले तुम्ही, किती पगार देऊ आम्हाला? किती कापसाला 7,000 रुपये भाव नाही दिला, सोयाबीनला 4,000 रुपये भाव. ही कंडिशन आमची. किसानों के बहुत से मुद्दे हैं, भाव नहीं मिल रहा है उनके खेती के उपज को. मला सांगा तुम्ही पण मतदाता आहे, तुम्हाला काय वाटते? स्वतंत्र देश झाला तेव्हापासून सगळे काँग्रेस बीजेपी शिवसेना असं चाललं आहे वातावरण सगळीकडे देशात. पण आजच्या घडीला कष्टकार सुखी नाही आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. सिलेंडरवर 2-300 सबसिडी देऊ बा, पण दिवसेंदिवस भाव वाढत आहे. पूर्वी 5-6 सिलेंडर भेटायचं, आता 1,000 वर चाललेला आहे. हा म्हणजे दयनीय अवस्था आहे. आणि कष्टकार जेव्हा मोर्चा करते तेव्हा कोणते सरकार पोलीस बंदोबस्त ठेवते मंत्रालयाच्या समोर, आणि म्हणणं ऐकून नाही घेत आणि माघारी पाठवतात कष्टकऱ्यांना. हा बहुत सी समस्या है किसानों की है, महंगाई है, इन सब विषयों को जो है जनता याद रखती है. आप भी यही के लोग हो, स्थानिक हो, क्या कहते हैं किसका माहौल है फिलहाल? बीजेपी मोदी सरकार 400 पार होगी इस बार. अच्छा काम कर रहा है, विकास कर रहा है, सब कुछ कर रहा है, कोई समस्या नहीं, न कोई महंगाई है, न कुछ है, अच्छा है सब. सब लोग खुश हैं, हम भी खुश हैं. ये रिक्शा चलाते मन खुश हैं, मोदी सरकार से खुश हैं. इज्जत तो है, साले गर्व से बोल सकते हैं कि हम हिंदुस्तानी हैं. मिली जुली प्रतिक्रिया है लोगों की, कुछ लोग महंगाई और अन्य मुद्दों को सामने लेकर आ रहे हैं लोकसभा चुनाव में. कुछ लोगों का कहना है कम से कम इज्जत से रहने को तो भी मिल रहा है. फिलहाल सभी तरफ जो है लोकसभा की हवाएं चल रही है. रामटेक निर्वाचन क्षेत्र में किसकी हवा चलेगी, कौन चुनकर आएगा, लोगों का क्या कहना है, ये देखने हम आए हैं कलमेश्वर तालुका के दहेगांव. इस परिसर में हमारे साथ कुछ लोग हैं जिनसे हम बात करेंगे. मुझे बताइए कि फिलहाल जो माहौल चल रहा है लोकसभा निर्वाचन क्षेत्र का, आप बहुत बड़ा क्षेत्र है, निर्वाचन क्षेत्र है रामटेक मतदार संघ, तो फिलहाल किसकी हवा चल रही है, आपको क्या लग रहा है? मेरे हिसाब से रामटेक लोकसभा में अगर देखा जाए तो बीजेपी यानी कि शिवसेना का जो उम्मीदवार है और कांग्रेस के जो बर्वे साहब है, इनके हिसाब से फाइट टफ है. और श्याम कुमार जी बर्वे की तरफ सुनील जी केदार है, यानी कि श्याम कुमार बर्वे उम्मीदवार न होते हुए सुनील केदार जी है, ऐसा समझ के ये चुनाव हो रहा है. और दूसरी बात ऐसी है कि इस चुनाव में जिस तरीके से के ऊपर में राजकारण हुआ है, तोड़ा फोड़ी का राजकारण हुआ है, उससे सामान्य जनता का राजकारण से तो भरोसा उठ ही गया है. फिर भी एक मजबूरी करके लोग वोट डालने जाएंगे. फिर भी अगर देखा जाए तो भी श्याम कुमार बर्वे इनका माहौल अच्छा है. बाकी जो प्रत्याशी है, मान लो अभी राजू पारवे जी है या फिर किशोर गजबी जी है, उनके बारे में कहाँ तक पहुँच है लोगों की, वो उसके उनके बारे में क्या सोचते हैं लोग? अभी देखिए जी, राजू पारवे जी जो है ये उमरेड क्षेत्र से आते हैं और उमरेड क्षेत्र के वो MLA हैं, तो उस वजह से ये पूरा लोकसभा क्षेत्र में
अगर पार्टी का देखा जाए तो पार्टी के हिसाब से कैंडिडेट है वो, तो उनका प्रभाव सिर्फ उमरेट तक है, लेकिन जो श्याम कुमार जी बर्वे हैं इनके पीछे सुनील केदार है, और सुनील केदार जी का पूरे टोटली 6 विधानसभा में प्रभाव है, इसलिए उनकी स्थिति मजबूत है। अगर हम कांग्रेस के प्रत्याशी की बात की जाए तो पहले जो थी रश्मि बर्वे वहाँ पे खड़ी थी, फिर उनका फॉर्म डिस्क्वालीफाई हो गया, फिर उनके हस्बैंड को जो है श्याम बर्वे को सीट दी गई है। आपको नहीं लगता कि वक्त पे जो उम्मीदवार बदला है तो उसका जो है नुकसान कांग्रेस को उठाना पड़ेगा? जी नहीं, ऑलरेडी कांग्रेस का जो भी मतदान है वो हर गांव में, हर तालुका में, हर जगह पे है, और उम्मीदवार कोई भी हो, सुनील केदार इस नाम के ऊपर उनको वोट मिलना है, इसलिए कोई भी ऐसा फर्क नहीं गिरेगा श्याम कुमार जी बर्वे के इस पे कि उनको कम वोट मिले, ऐसा कुछ भी नहीं है। हर जगह पे कांग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, इनके वोट है। फिलहाल कलमेश्वर तालुका में जो है कांग्रेस का जोर दिख रहा है, लोगों का कहना है कि हम उम्मीदवार देखकर नहीं बल्कि उनका नेता देखकर जो है चुनाव में हिस्सा लेंगे और वही उसी पे वोट करेंगे।